चारचा पाढा मल्टिप्लिकेशन टेबल ऑफ फोर आज आपण शिकूयात चारचा पाढा नेहा काही दिवसांनी माझ्या छोट्या बहिणीचा वाढदिवस आहे बाबांनी मला हे माहीत करून घ्यायला सांगितलंय की सर्व पाहुण्यांना बसण्यासाठी किती टेबल आणि किती खुर्च्या लागतील खुर्च्या किती लागतील हे तर मी शोधले आहे पण टेबल किती लागतील हे मी शोधू शकत नाहीये का जसे तू खुर्च्या माहीत करून घेतल्यास तसे टेबलही शोधून काढ अरे खुर्च्या माहीत करून घेणे तर सोपे होते एकूण बत्तीस पाहुणे येणार आहेत त्यामुळे खुर्च्या देखील बत्तीस लागतील पण एक टेबल तर अनेक जण वापरतील म्हणून ते उघड जात आहे ठीक आहे मी तुझी मदत करते हे सांग एकूण किती पाहुणे येणार आहेत बत्तीस आणि एक टेबल किती पाहुणे वापरू शकतील चार एक टेबल चार पाहुण्यांसाठी ठेवले तर दोन टेबल किती पाहुणे वापरू शकतील हे माहीत करून घेण्यासाठी चारची दोनदा बेरीज करावी लागेल तीन टेबलासाठी चारची तीनदा बेरीज करावी लागेल म्हणजे चारचा पाढा शिकायला पाहिजे पाढा म्हणजे कोणत्याही नंबरला एकापासून दहा पर्यंत गुणले असता जी यादी मिळते तिला त्या नंबरचा पाढा असे म्हणतात जसे की चारचा पाढा चार, चा चार गुणिले एक नंबरपासून दहा नंबर पर्यंत केल्याने जो क्रम येतो तो असतो अस जर मला चारचा पाढा पाठ असता तर मी लवकरच सांगू शकले असते की कि तुला किती टेबलांची पाधा पाधा गरज आहे अच्छा पाढा पाठ असेल तर कागद आणि पेनाची गरज नाही हो मग कागद आणि पेनाची गरजच नाही मग आता काय करूया चारचा पाढा लिहू पण कसा लिहिणार ते अगदी सोपे आहे एकतर चार 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 सारखे सारखे जोडत जा किंवा आकडे सोडून मोजत जा मला नाही समजले बघ चारच्या पाढ्याचा पहिला नंबर मिळवण्यासाठी चारचा गुणाकार एकशी करूया त्यासाठी चारला एकदा जोडले तर उत्तर चार येईल ते तर कोणताही नंबर एकदा जोडला तर उत्तर तोच नंबर येतो हो म्हणूनच दोन एके दोन आणि तीन एके तीन असतात एके म्हणजे पाढे सोप्या पद्धतीने पाठ करण्यासाठी ते गाऊन पाठ केले जातात म्हणून दोन गुणिले एक बरोबर दोन ला बे बे, आणि तीन गुणिले एक बरोबर तीन ला तीन एके तीन असे म्हणतात म्हणजे चार गुणिले एक बरोबर चार ला चार एक चार वाचू आता आपल्याला चारच्या पाढ्याचा पहिला नंबर मिळाला आहे आता पुढचा नंबर माहित करून घेण्याच्या दोन पद्धती आहेत चार ला दोन वेळा जोडून किंवा चार नंतरचा चौथा नंबर जाणून घेऊन चार ला दोन वेळा जोडले असता आठ उत्तर येईल आता चार नंतरचा चौथा नंबर माहीत करून घेऊ हा झाला पहिला दुसरा तिसरा आणि चौथा नंबर आठ आहे दोन्ही पद्धतीने उत्तर एकच येत आहे जे आठ आहे याचा अर्थ चार दुने आठ झाले हो आता दोन्ही पद्धतींपैकी कोणत्याही एका पद्धतीचा वापर करून आपण चारचा पाढा लिहू शकतो ठीक आहे मी शोधतो चार गुणिले तीन चे उत्तर शोधण्यासाठी एकतर चार तीन वेळा जोडावेत किंवा आठ च्या चौथा नंबर शोधूया आठ नंतरचा चौथा नंबर आहे बारा आणि चार देखील तीन वेळा जोडले तर उत्तर बाराच येते याचाच अर्थ चार, चार त्रिक बारा आता पुढील नंबर शोधण्यासाठी चारला ला चार वेळा जोडूया थांब नेहा मला असे वाटत आहे की आपल्याला चारला ला चार, चार वेळा जोडण्याची गरज नाही मग कस जाणून घेणार कि चार गुणिले चार किती होतील बघ आपण चार गुणिले तीन किती हे जाणून घेण्यासाठी चार तीन वेळा जोडले होते ज्याचे बारा असे उत्तर आले होते तर आता बारा मध्ये चार जोडून आपण जाणून घेऊ शकतो की चारला ला चार वेळा जोडले तर किती उत्तर येईल अच्छा म्हणजे चार ला चार वेळा जोडण्यापेक्षा आपण बारा मध्ये चार जोडणार आणि ह्यामुळे उत्तर सोळा येईल म्हणजे चार चोक सोळा याचा अर्थ आपण चारच्या चार पाढ्यातील पुढील नंबर सोळा मध्ये चार जोडून जाणून घेऊ शकतो जे वीस असेल या प्रकारे पुढील नंबर वीस मध्ये चार जोडून मिळेल चोवीस ह्याच प्रकारे चार जोडत जाऊ आणि पुढील नंबर जाणून घेत जाऊ आता आपल्याला चारचा पूर्ण पाढा समजला आहे परंतु माझी समस्या अजून तीच आहे बत्तीस पाहुण्यांसाठी किती टेबल लागतील अरे आपल्याला समजले आहे बघ चारच्या पाढ्यात बत्तीस चार ला आठ गुणल्यानंतर येत आहे याचाच अर्थ तुला आठ टेबलांची गरज आहे अरे हो या पाढ्यामुळे आपल्याला हे समजत आहे की आठ टेबले बत्तीस पाहुणे वापरू शकतात आता चला चारचा चा पाढ़ा गाऊन पाठ करूयात चार चार दुने आठ चार त्रिक बारा चार चोक सोळा चार पंचे वीस चार सक चोवीस चार सात ते अठ्ठावीस चारा बत्तीस चार नव छत्तीस चार हे तर गमतीशीर आहे असा तर आपण पाढा सहज पाठ करू शकतो आज आपण कोणत्याही नंबरची एक पासून दहा पर्यंत गुणाकार केल्याने जी यादी तयार होते त्याला त्या नंबरचा पाढा असे म्हणतात असे शिकलो आणि ज्या नंबरचा पूर्ण पाढा जाणून घ्यायचा आहे तो नंबर लिहा आणि मग त्यामध्ये तोच नंबर जोडत जा जसे की चारचा पाढा जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम चार लिहा आणि मग चार मध्ये चार जोडा जे उत्तर येईल त्यामध्ये परत चार जोडा आणि असे तिथपर्यंत करत रहा जोपर्यंत तुम्हाला पूर्ण पाढा मिळत नाही